भाषेत शब्द वापरतोय. त्याची ही जी प्रिस्क्रिप्ट आपल्याला पाठवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं, हे उद्धव ठाकरे हे गृहमंत्री ही कुठली भाषा, हा कोण पत्रकार जो सुपारी घेऊन काम करतोय, हा जो कोण पत्रकार आहे, हा टिंपल पत्रकार हा सुपारी घेऊन काम करण्याचं काम. तर आपण चर्चा सुरू केली आहे, 3 वाजता कुठल्याही परिस्थितीत मंत्र्याच्या उत्तराशी चर्चा संपवावी लागेल. चर्चाच करायची नसेल तर आम्ही जातो घरी. असं जिथं जर आपल्याला अध्यक्ष महोदय वेळ घालवायचा असेल आणि कोरोनावर चर्चा नसेल, आपल्याला शेतकऱ्यांवर चर्चा नसेल, पूरग्रस्तांवर चर्चा नसेल, तर कशाला बसायचं आम्ही इथे? काय बोललं जात आहे उद्धव ठाकरे की? अरे शरद पवार की? अरे ही काय बोलण्याची पद्धत आहे अध्यक्ष महोदय? श्री अर्णब गोस्वामी संपादक वृत्त निवेदक व कार्यक्रम सूत्रसंचालक रिपब्लिकन टीव्ही वृत्तवाहिनी यांचे रिपब्लिक टीव्ही यांच्या विरुद्ध नियम 273 अन्वये विशेष अधिकार भंग व अवमानाची सूचना देत आहे. गेल्या अनेक दिवसापासून एका चित्रपट अभिनेत्याच्या आत्महत्या प्रकरणावरून रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे सातत्याने कपोकल्पित चर्चा घडून आणण्यात येत असून त्या चर्चेमध्ये राज्याचे प्रमुख असलेले माननीय मुख्यमंत्री, या देशाचे नेते असलेले माननीय शरद पवार साहेब, ह्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, ह्या सभागृहातील अनेक विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य, लोकसभेचे सदस्य यांच्या विरोधामध्ये वारंवार एकेरी शब्दाचा उल्लेख करून अध्यक्ष महोदय ह्या अर्णब गोस्वामींनी लोकशाहीची थट्टा चालवली अध्यक्ष महोदय. परंतु आता काय झालंय? आता जे चालू आहे रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी जी न्यायाधीशाची भूमिका घेतली आहे आणि ते एका न्यायाधीशाच्या भूमिकेत ते स्वतःच ट्रायल चालवत आहेत, ते स्वतःच साक्षीदार बनतायत, ते सगळ्या गोष्टी स्वतःच करतायत आणि हे करत असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जरा ऐकून घ्या, जरा ऐकून घ्या. अच्छा तुमचं समर्थन आहे ना मुख्यमंत्र्यांचं, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचं, महाराष्ट्रातल्या बाकीच्या मंत्र्यांना एकेरी भाषेत शब्द वापरतोय. त्याची ही जी प्रिस्क्रिप्ट आपल्याला पाठवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं, हे उद्धव ठाकरे हे गृहमंत्री ही कुठली भाषा, हा कोण पत्रकार जो सुपारी घेऊन काम करतोय, हा जो कोण पत्रकार आहे, हा टिंपल पत्रकार हा सुपारी घेऊन काम करण्याचं काम करतोय. या सभागृहाची एक उज्ज्वल परंपरा आहे. हा एकटा मुख्यमंत्र्यांचा अपमान नाहीये, हा महाराष्ट्रातल्या समान 11.5 कोटी जनतेचा अपमान आहे आणि म्हणून असा अपमान करणाऱ्या एका पत्रकाराला सजा मिळणं हे या सभागृहाचं काम आहे आणि आम्ही आपल्याकडनं ती अपेक्षा करतोय. या सभागृहामध्ये, हे सर्वोच्च सभागृह आहे, या सभागृहामध्ये एवढी ताकद आहे की कुठल्या पत्रकाराने कायदा हातात घेतला, एका पत्रकाराला एक कानाखाली मारली तर या सभागृहाने पत्रकाराच्या संरक्षणाचा कायदा गेला. मग महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींना, मंत्र्यांना किंवा एखाद्या सदस्याला संरक्षणाचा कुठला कायदा नाही? कोणी पत्रकार उठेल, काही बोलेल, एकेरी भाषेत बोलेल आणि हे सभागृह बघत बसणार आहे? हे सभागृह बसणार आहे बघत? आपल्या एक मिनिट झाला. आपल्या पंतप्रधानांना एका हवालदाराने त्यांच्याबद्दल अपशब्द काढले म्हणून आपण त्याला सस्पेंड केलं, आपण त्याला बाहेर केलं. ज्या पत्रकारांनी आपल्या पंतप्रधानांवर टीका केलेली आहे अशा कित्येक लोकांना शिक्षा झालेली आहे हे आपण या देशाला दाखवून दिलेलं आहे. आणि ज्या वेळेला एखाद्या मुख्यमंत्र्याचा, एखाद्या पंतप्रधानांचा अशा पद्धतीने जर पत्रकार जर अपमान करत असतील तर हे सभागृह बघत बसू शकत नाही आणि म्हणून जे हत्यार आपल्याला दिलेलं आहे. मी या सभागृहाचा गेले
या पंतप्रधानावरती एका हवालदाराने टीका केली तर आपण त्याच्यावर कारवाई केली. किती पत्रकारांना आतापर्यंत आपण शिक्षा केलेली आहे. आणि म्हणून ऐका त्रास होतो मला माहिती. ऐकून घ्या ऐका. या सभागृहाने जागेवर बसा आदेशाने या सभागृहाने या चौकांनी धावून दुकाना उभा केलेला आहे. या चौकांनी धावून उभा केलाय. चार दिवस शिक्षा दिलेली आहे. निखिल वागळेना या सभागृहाने चार दिवस जागेवर बसा. आणि म्हणून ऐका उभे राहा जागेवर बसा. पहिले ऐका जरा ऐकून गेला पण शिका जरा. ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांवरती आणि कुठल्याही मंत्र्यावरती अशा प्रकारचा शाब्दिक हल्ला होतो त्यावेळेला या सभागृहाने आपली ताकद दाखवून देणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा हक्कभंग आम्ही मानलेला आहे. हा हक्कभंगाचं महत्व एवढं आहे की ज्याने अपमान केला त्याला या सभागृहाच्या गेलोडीत आहे कुठल्याही परिस्थितीत झालीच पाहिजे. आणि म्हणून हा हक्कभंग मी मानतोय. हा हक्कभंग आपण स्वीकारावा. पुढच्या काळ आता हक्कभंग समिती नाही त्यामुळे आपण अधिकार राहत आहात. आपण आम्हाला संरक्षण देणार आहात की नाही या सभागृहाला संरक्षण देण्याची जबाबदारी ही आपली आहे. आणि म्हणून आपला हक्कभंग मांडलेला आहे. आणि जो टिंपट सुपारी मास पत्रकार आहे ज्याने सुपारी घेऊन हे काम केलेलं आहे या पत्रकाराला झालीच पाहिजे. मी सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करत आहे. झालेल्या चर्चेनुसार आपण मला सांगितलं होतं की सभागृहामध्ये दुसरी अन्य कुठलीही चर्चा करता येणार नाही. त्यानुसार आपल्याकडे मी एक पत्र दिलं होतं व पत्र देऊन आपण गृहमंत्र्यांना आदेश दिले होते की 24 तासांमध्ये या संदर्भातला अहवाल सभागृहामध्ये आपण सादर करावा. अध्यक्ष महोदय, गृहमंत्र्याला आपण 24 तासांमध्ये आदेश दिल्यानंतर गृहमंत्र्यांनी त्याचं पालन केलं की नाही सभागृहामध्ये? हे सभागृहामध्ये सांगायला हवं अध्यक्ष महोदय आपल्या आदेशाचं पालन या 24 तास, कारण आज अधिवेशन संपणार आहे. सांगितलं 3 वाजता आपण शिंदे साहेब आपण होतात 3 वाजता चर्चा रोज करू. अध्यक्ष महोदय आता या ठिकाणी आपण एक विषय केला परत ते दुसरा विषय घेऊन उभे राहिले. मग चर्चा रोज 5 वाजता करा अध्यक्ष महोदय, चालू द्या चर्चा. असं कसं चालेल? इतके महत्वाचे विषय आहेत. कोरोना सारखा विषय आहे, शेतकऱ्यांचा विषय आहे, हे सगळे महत्वाचे विषय आहेत अध्यक्ष महोदय. आणि हे असताना अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे 3 वाजता आपण चर्चा रोज ठेवलाय, त्याच्यानंतर काय संधी द्यायची आपण द्या, आपला अधिकार आहे. पण आता किमान आपण चर्चा सुरू केली आहे. 3 वाजता कुठल्याही परिस्थितीत मंत्र्याच्या उत्तरासहित चर्चा संपवावी लागेल. मग चर्चाच करायची नसेल तर आम्ही जातो घरी. असं जिथे जर आपल्याला अध्यक्ष महोदय वेळ घालवायचा असेल आणि कोरोनावर चर्चा नसेल, आपल्याला शेतकऱ्यांवर चर्चा नसेल, पूरग्रस्तांवर चर्चा नसेल तर कशाला बसायचं आम्ही इथे? चालवावी, साहेबांनी चालवावी, काय अडचण नाही आम्हाला अध्यक्ष महोदय. हा भुजबळ साहेब. अध्यक्ष महोदय ज्या वेळेला इकडे गळचेपी करायची इकडे यांनी करायची, काय चाललंय अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय असं तोंड तुम्हाला दाखवता येणार नाही. अरे भास करे भास.